मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एम पी एस सीने अतिशय महत्त्वाची तयारी दर्शवलेली आहे. राज्य शासनाच्या वर्ग क ब ड या सर्व पदांची पदभरती ते करण्यास तयार आहेत. तर मित्रांनो, जाणून घेऊया याबद्दलची माहिती आणि अपडेट. राज्य शासनाची सर्व प्रकारची नोकरभरती स्वतःमार्फत करण्यास महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने सहमती दर्शवलेली आहे आणि आता शासन काय निर्णय घेतं याकडे बघणं खूप महत्त्वाचं आहे. सर्व प्रकारची नोकरभरती करण्याची आपली तयारी आहे का अशी विचारणा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एम पी एस सीला करण्यात आलेली होती. त्यावर एम पी एस सीने सहमती दर्शवली आणि तसं पत्र हे सामान्य प्रशासन विभागाला त्यांनी पाठवलेलं आहे. उद्धव ठाकरे सरकारने पारदर्शक नोकरभरतीसाठी अराजपत्रित अधिकारी तसेच क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ही एम पी एस सी मार्फत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबत एक बैठकही घेतली होती. सध्या वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची निवड एम पी एस सी मार्फत केली जाते. अराजपत्रित आणि क आणि ड याची भरती ही दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत केली जाते. ही भरती निवड मंडळाऐवजी एम पी एस सी मार्फत करण्याचा प्रस्ताव हा त्यांनी पाठवलेला होता आणि हा निर्णय कितपत व्यवहार्य ठरेल आणि कोणत्या संवर्गाची नोकरभरती ही एम पी एस सी मार्फत करता येईल याची चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले होते. दुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी वा विभागीय आयुक्त असतात आणि या मंडळाला भरती प्रक्रियेत सहाय्य करण्यासाठी अलीकडेच 3 कंपन्यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून महा आय टी यांच्याद्वारे करण्यात आलेली आहे. परंतु मित्रांनो, ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या खाजगी कंपन्या आहेत. बऱ्याचशा कंपन्यामधल्या ब्लॅकलिस्टमधल्या कंपन्यांची निवडसुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे या खाजगी कंपन्याची जी काही गोपनीयता आहे आणि विश्वासार्हता आहे ती योग्य राहील का हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबर योग्य उमेदवारांची निवड या माध्यमातून होईल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे एम पी एस सी मार्फत परीक्षा घ्यावी असं सुद्धा बऱ्याचशा उमेदवारांचं मत आहे, मागणी आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आता राज्य शासन याबद्दल कसा निर्णय घेतं हे बघणं खूप गरजेचं ठरणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबत एम पी एस सीने सध्या हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि तशा प्रकारचा जो काही मार्गदर्शन आहे ते सुद्धा मागवण्यात येत आहे. तर याबाबतचा सुद्धा निर्णय लवकरच होईल. तर मित्रांनो, पाहूया भविष्यामध्ये नेमके काय निर्णय होतात, कशाप्रकारे भरती प्रक्रिया होते आणि आपली निवड नेमकी कशाप्रकारे होईल हे जाणून घेणंसुद्धा तेवढंच गरजेचं असणार आहे. धन्यवाद.